संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स आल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. भाजप आणि ईडीचं कार्यालय एकच करून टाकावं असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावलाय. तर जर काही चूक नसेल तर घाबरण्याची काही गरज नाही असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. राष्ट्रपतीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस प्राप्त झाल्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यांना 30 डिसेंबरला चौकशीसाठी मुंबईला बोलावले. त्यांच्या सुशा आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी जळगावमधल्या घरी एकनाथ खडसे यांची भेट घेतली. या दोघांमध्ये चर्चा झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे ईडीच्या चौकशीसाठी मुंबईला जाणार आहेत. याबाबत जळगावात खडसेंना विचारलं असता लग्नाला जातोय येताय का असा सवाल त्यांनी केला. देशात काँग्रेसचे नेते आज पक्षाचा स्थापना दिवस साजरा करत असताना राहुल गांधी मात्र कालच परदेशात अज्ञात स्थळी रवाना झालेत. राहुल गांधी वैयक्तिक कामासाठी परदेशात गेल्याचं काँग्रेसतर्फे स्पष्ट करण्यात आले. राहुल गांधी नेमके कुठे गेलेत हे मात्र सांगण्यात आलं नाही. पुढील काही दिवस ते उपलब्ध नसतील असे पक्षानं स्पष्ट केले. सूत्रांच्या माहितीनुसार राहुल गांधी काल सकाळी कतार एअरवेजच्या विमानानं मिलानला रवाना झाल्याचं समजतंय. मिलानमध्ये राहुल गांधी यांची आजी राहते. त्यांच्या भेटीला ते याआधीही जाऊन आले. सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश कराड्यांसह 10 जणांना अटक झालेली. परवानगी नसताना कडकनाथ संघर्ष यात्रा काढल्यानं त्यांना अटक झाली. सांगलीतल्या स्टेशन चौकात कार्यकर्त्यांना अटक करताना पोलिसांची झटापट देखील झाली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इस्लामपूर येथील सभेत कडकनाथ कोंबड्या फेकण्याचा इशारा खराडे यांनी दिला होता. भिवंडे शहरातील अशोक हॉटेलमध्ये MIM कार्यकर्ता मेळाव्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. छोट्याशा हॉलमध्ये अनेक कार्यकर्ते एकत्र जमले होते. विशेष म्हणजे एकाही कार्यकर्त्याच्या तोंडाला मास्क नव्हता. त्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष डॉक्टर गफ्फार कादरी उपस्थित होते. एकीकडे राज्य सरकार आणि केंद्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना करत असताना भिवंडी शहरात MIM कार्यकर्ते बेजबाबदारपणे वागत असल्याचं चित्र होतं. सरकारच्या नियमांचं पालन करा आणि घरी बसूनच भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभास अभिवादन करा असं आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी आंबेडकरी समाजाला केले. माझं कुटुंब माझी जबाबदारी याचं पालन केलं पाहिजे. आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, गौतम बुद्ध यांची जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन घरी साजरी केला आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त घरी बसूनच अभिवादन केलं असंही खरात यांनी नमूद केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. बारामतीतल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर क्रिकेटच्या सामन्याचं आयोजन केलं होतं. त्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. यावेळी अजित पवारांना क्रिकेट खेळण्याचा आग्रह धरण्यात आला. यावेळी अजित पवारांनी बॅटिंग केली. देवीच्या 3.5 पीठांपैकी अर्धपीठ असलेल्या नाशिकच्या सप्तशृंगी गडावरील आदिमाया सप्तशृंगी मातेचं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सपत्नीक दर्शन घेतले. राज्य आणि देशावरील ओढवलेलं कोरोनाचं संकट दूर जाऊन सुबत्ता येऊ दे, देशाला पुन्हा विकासाच्या मार्गानं पुढे जाता यावं असं साकडं आमदार रोहित पवार यांनी देवीला घातलं. त्यावेळी सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांनी रोहित पवार यांचं स्वागत केलं. राज्यातील कोरोनाचा संसर्ग अद्यापही वाढतोय. दिवसभरात 3,314 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले आहेत. 66 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. याशिवाय काल दिवसभरात 2,124 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 19,19,550 वर पोहोचली आहे. तर राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 94.29% आहे. बेस्ट प्रशासनानं कोरोनावर मात करण्यासाठी सुरू केलेला ऑपरेशन शून्य मृत्यू फॉर्म्युला बेस्ट ठरतोय. गेल्या 45 दिवसात बेस्ट कर्मचाऱ्यांमधील कोरोना संक्रमणात उल्लेखनीय घट झाल्याचं समोर आलंय. लॉकडाऊन काळात प्रवासासाठी मुंबईकरांची बेस्ट सेवेवर मदार होती. मात्र कोरोना संसर्गानं हळूहळू बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही आपल्या कवेत घ्यायला सुरुवात केल्यानं याचा परिणाम बेस्ट सेवेवर होईल की काय अशी भीती उत्पन्न झाली होती. कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी बेस्टनं ऑपरेशन शून्य मृत्यू अभियान सुरू केलं.
ब्रिटन युरोप आणि आखाती देशातून आलेल्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणात राहणं बंधनकारक करण्यात आलंय. त्यांची कोरोना चाचणी प्रवासाहून आल्यानंतर सातव्या दिवशीच होणार असल्याचं पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलंय. यापूर्वी ही चाचणी पाचव्या किंवा सातव्या दिवशी करण्याबाबत निर्देश होते, मात्र पालिका आयुक्तांनी रविवारी परिपत्रक काढून स्पष्ट आदेश दिले. घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक झाले. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात रस्त्यावर चूल पेटवून आंदोलन करण्यात आलं. कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांची आर्थिक आवक मंदावलेली असताना केंद्र सरकार दिलासा देण्याऐवजी जीवनावश्यक वस्तूंमध्ये दरवाढ करते असा आरोप होतोय. धुळे जिल्ह्यात हे आंदोलन ज्योती पावरा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं, तर नंदुरबार जिल्ह्यात हेमलता शितोळे यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं. इंधन दरवाढीविरोधात परभणीमध्ये राष्ट्रवादी महिला आघाडीनं आगळवेगळं आंदोलन केलं. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मुख्य रस्त्यावर चूल मांडून आंदोलन केलं. महिलांनी स्वयंपाक करत ठिय्या आंदोलन केलं. यावेळी महिलांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे एकनाथ खडसेंच्या ईडी चौकशीचा निषेध करण्यात आला. यावेळी मोदींविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. खडसेंना ज्या भोसरी प्रकरणात ईडीची नोटीस बजावली आहे, त्या प्रकरणी यापूर्वीच चार वेळा चौकशी झाली, तरी देखील पुन्हा ईडीची नोटीस देऊन भाजप राजकारण करतंय असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. सोलापुरात राष्ट्रवादी महिला आघाडीनं आंदोलन केलं. चार पुतळा परिसरात रस्त्यावरच चूल मांडली. यावेळी केंद्र सरकारविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे आधी जनतेचे हाल झाले, दुसरीकडे रेशन दुकानावर मिळणारं रॉकेल बंद केल्यानं घरात पुन्हा मातीच्या चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे असा आरोप राष्ट्रवादीनं केला. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असल्यानं बँकेतर्फे आता 3 लाखांपर्यंतचं पीक कर्ज शेतकऱ्यांना बिनव्याजी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बँकेच्या अध्यक्ष आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घोषणा केली. अनेक अडचणींवर मात करत बँक आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करते, त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे या भूमिकेतून हा निर्णय घेण्यात आल्याचं हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं. खुर्ची वाचवण्यासाठी मुख्यमंत्री फाईल न पाहता योजना रद्द करतात अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. आजही मुख्यमंत्र्यांनी हेक्टर एकर आणि गुंठ्यातला फरक सांगून दाखवावा असं पुन्हा एकदा आव्हान चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. इस्लामपूरमध्ये किसान सभेची सांगता झाली त्यावेळी पाटील बोलत होते. पुणे जिल्ह्याच्या शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यात सध्या कांदा लागवडीची लगबग सुरू आहे. यंदा परतीच्या पावसानं कांद्याचं मोठं नुकसान झालं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी उशिरानं कांदा लागवड केली. साठून ठेवलेल्या कांद्याला योग्य बाजारभाव न मिळाल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे. त्यातच चक्रीवादळ अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अधिकच नुकसान झालं आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील झरे या गावी ऊसतोड कामगारांच्या मुलांची शाळा झाडाखाली भरवण्यात आली होती. त्यामध्ये आरोग्य आणि स्वयंस्वच्छता याचं प्रात्यक्षिक देण्यात आले, तसंच पूर्व प्राथमिक शिक्षण, अक्षर ओळख, मुळाक्षर यांचं ज्ञान देण्यात आलं. ऊसतोड मजुरांच्या मुलांना THR वाटण्यात आले. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी तालुक्यातील पहिली झाडाखालची शाळा भरली. त्याच पद्धतीनं संपूर्ण तालुक्यात ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षण दिलं जाणार आहे. लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये राज्यात पोलीस विभागाच अव्वल असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. पोलिसांनंतर महसूल आणि भूमी अभिलेख हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. 1 जानेवारी ते 16 डिसेंबर 2020 पर्यंत ACB राज्यात 596 सापळे रचले, त्यात 814 अधिकारी कर्मचारी अडकलेत. सापळा या कारवाईमध्ये 1,39,32,000 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. वर्षभरात राज्यात 209 पोलीस अधिकारी कर्मचारी ACBच्या जाळ्यात अडकले. पुण्यात वारंवार होणाऱ्या अपघातांना रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी आता कंबर कसली. केंद्र सरकारच्या नियमावलीच्या आधारे 3 वर्षात एखाद्या विशिष्ट क्षेत्रात 3 पेक्षा अधिक अपघात होत असतील तर अपघात प्रवण क्षेत्र म्हणून घोषित केलं जातं, त्याला ब्लॅक स्पॉट असे म्हटलं जातं. कात्रज ते नवले पूल, कात्रज नवीन बोगदा ते वडगाव धायरी उड्डाण पूल परिसरात गेल्या काही दिवसात सातत्यानं अपघात घडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून उपाययोजना केल्या जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीमध्ये मेहता पेट्रोल पंपावर खासगी बसला आग लागली होती. यामध्ये पंपावरील कर्मचारी गंभीर भाजला.
मात्र पेट्रोल पंप मालकानं प्रसंगावधान राखत तातडीनं पेटती बस पेट्रोल पंपाच्या बाहेर घेऊन गेल्यानं मोठा अनर्थ टळला. तातडीनं अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं होतं आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नगरसेवक मंगेश राजपूरकर यांनी पेट्रोल पंप मालकाच्या धाडसाचं कौतुक केलं. भिवंडी ग्रामीण भागातील वाशिरे इथं एका कंपनीत काम करणारे 9 कामगार विजेचा धक्का लागून जखमी झालेले आहेत. सर्व जखमी कामगारांना स्थानिक खासगी सिराज रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं. ही घटना शनिवारी सकाळी घडली, मात्र रविवारी सकाळी याबाबतची माहिती समोर आली. त्यामुळे पडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना घडून देखील खूप वेळ गेला असला तरी या प्रकरणी कुठलीच कारवाई न झाल्यानं आश्चर्य व्यक्त होतं. डोंबिवली कोळेगावात एक हृदयद्रावक घटना घडली. खदाणीत बुडालेल्या आई आणि बहिणीला वाचवण्यास गेलेली 16 वर्षीय मुलगी बुडाली. लावण्य असं बुडालेल्या मुलीचं नाव आहे. अग्निशमन विभागाकडून खदाणीत शोधकार्य सुरू आहे. लावण्याची आई आणि 4 वर्षांची बहीण खदाणीच्या पाण्यात पडल्या. मोठ्या धाडसानं लावण्यानं त्या दोघींना वाचवलं, मात्र ती खदाणीच्या पाण्यात बुडली. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या परिसरात दुर्मिळ प्रजातीची मांजर मृतावस्थेत आढळल्यानं वन्यजीव प्रेमी हळहळले. रस्टी स्पॉटेड कॅट असं या मांजरीचं नाव आहे. या दुर्मिळ मांजरीला अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं तिचा मृत्यू झाला. ही मांजर भारत आणि श्रीलंका या दोन देशांमधील जंगलात अतिशय दुर्मिळपणे आढळते. पाळीव मांजरीसारखी दिसणारी रस्टी स्पॉटेड कॅट शेड्यूल 1 मधील अतिसंरक्षित प्राणी आहे. या मांजरीच्या एकूण वास्तव्याविषयी अजूनही सखोल अभ्यास झालेला नसल्याची माहिती वन्यजीव अभ्यासकांनी दिली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वाहनांच्या धडकेत 2 वेगवेगळ्या ठिकाणी वन्यजीवांचा मृत्यू झालेला आहे. ब्रह्मपुर चितळाचा तर मूल मार्गावर सांबराचा जीव गेलेला आहे. वाहनांचा अतिवेग वन्यजीवांच्या जीवावर उठतोय, कारण वन्य प्राण्यांची वाहनांच्या धडकेत मृत्यू होण्याच्या घटनेत वाढ झालेली. वन विभाग दोन्ही घटनांचा तपास करतो. जंगलालगत असलेल्या मार्गावर अनेक वन्य प्राण्यांचा वावर असल्याचे फलक लावलेले असतात, तरी देखील वाहनधारक वेगानं वाहन चालवतात आणि अशा घटना घडतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संध्याकाळी 4:30 वाजता VC द्वारे 100व्या किसान रेल्वेचं उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्रातील सांगोला ते पश्चिम बंगालमधील शालिमारपर्यंत धावणाऱ्या या 100व्या किसान रेल्वेला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवून रेल्वे रवाना होतील. यावेळी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि पियुष गोयल देखील उपस्थित राहणार आहेत. अनेक प्रकारच्या मालाच्या एकत्रित रेल्वे वाहतूक या सेवेच्या माध्यमातून होणार आहे. कोणतेही बंधन न ठेवता नाशवंत माल ट्रेनमध्ये भरणं आणि उतरवण्याला परवानगी देण्यात आली. पुण्यात छान धुकं पडलंय. रस्ते इमारती धुक्यात हरवल्यात. सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांचा उत्साह धुक्यामुळे द्विगुणित झाल्याचं पाहायला मिळतंय. बोचऱ्या थंडीचा अनुभव पुणेकर घेत आहेत. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांचा उत्साह त्यामुळे आणखीनच वाढलेला आहे. पुण्यात धुक्याची चादर पसरली. चिनी बनावटीचे धोकादायक धागे, काच आणि लोखंडी कण वापरून तयार केलेला मांजा वापरल्यामुळे अनुसूचीतील वन्यप्राणी किंवा पक्ष्यांचा मृत्यू झाल्यास पतंग उडवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे, तसे निर्देश देण्यात आलेले आहेत.